आज आहे 13 जुलै, म्हणजेच 13/7, आणि आज आमची ॲनिव्हर्सरी असते 13/7 ला. तर ॲनिव्हर्सरीचं इथं माझं प्रिपरेशन चालू आहे. प्रदीप ऑफिसला गेलेत आणि जेव्हा ते ऑफिसवरून येतील तर त्यांच्यासाठी मी सरप्राईज प्लॅन करते. तसं तर त्यांना थोडीशी आयडिया आली आहे की काही ना काहीतरी करणार आहे म्हणून, पण तरी पण बघूया. त्यांच्यासाठी थोडंसं वेगळंच आणि नवीन सरप्राईज असणार आहे, नेहमीप्रमाणे नसणार आहे. कारण आज जे काही आहे तर ते मी मस्त असं बेड थोडासा डेकोरेट करणार आहे आणि बेडवरती मस्त डेकोरेशन करणार आहे हॉलमध्ये न करता. तर त्यासाठी इथे मी रेड कलरचे बलून घेतले. तर हे इथे बलून वगैरे इथे माझे फुगवणं चालू आहेत आणि आता हे सगळे बलून वगैरे रेडी करून कसं काय काय डेकोरेशन होणार आहे तर ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि पूर्ण ब्लॉगसुद्धा खूप छान होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. सो स्टे ट्यून. तर अशा प्रकारे इथं फायनली डेकोरेशन झालेलं आहे आणि सगळं डेकोरेशन करायला मला तरी नाही म्हटलं तरी जवळजवळ एक तास लागला. तर हे आहे माझं फायनल डेकोरेशन. आय होप तुम्हाला पण हे डेकोरेशन आवडलं असेल आणि याचा डिटेल व्हिडिओ पण मी बनवलेला आहे, तर तो पण नक्कीच चॅनलवरती चेक करा जर तुम्हाला पण अशा पद्धतीने छान मस्त डेकोरेशन करायचं असेल तर. तर त्यानंतर केकसुद्धा मी घरीच बनवला होता रवापासून आणि एकदम छान झाला होता. स्पंजीसुद्धा सगळ्यांना पण खूप जास्त आवडला आणि याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे, ते पण तुम्ही चेक करू शकता. तुम्ही दोघी काय करते? स्टडी दाखव. घर बनवते? घर काढते? पेन चेंज करा. काय झाली टिया बेबीला? तसं करते का? इकडे बाळा केक लावून ठेवून तर त्यानंतर आता आम्ही इथं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनला सुरुवात करणार होतो कारण केक वगैरे सगळंच रेडी होतं जसं की तुम्ही पाहिलेलं आहे. आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन म्हटलं की घरामध्ये माणसं असायला हवीत असं मला तरी वाटतं कारण दोघांचं सेलिब्रेशन असतं आणि दोघं सोडून अजून दुसरे पण पाहिजेत. तर टिया तर होतीच, पण टियासोबत अजून 2 चिल्लीपिल्लीसुद्धा होती आमच्याकडे. त्यामुळे एवढा गोंधळ होता, एवढा आवाज होता ना त्यांचा की मी आता इथे व्हॉईसवरच करत आहे. आणि आता इथं फायनली त्यांचं चालू होतं की मला केक कटिंग करू दे, केक कटिंग करू दे म्हणून. तिला केक खायचा होता खूपच, तिची प्रचंड अशी इच्छा झाली होती. तर तिला थोडंसं रागवण्यात आलं त्यामुळे ती अशी करत होती. तर आता इथे सगळ्यात आधी म्हटलं की चला ऑक्शन करून घेऊया पटकन आणि त्यानंतर मग केक कटिंग. स्पेशल आमच्या ॲनिव्हर्सरीसाठीच माझी बहीण आली होती आणि तिला मग म्हटलं की चला आता पटकन तू ओवाळून घे. तर तिने आमचं अशा प्रकारे ऑक्शन करून घेतलं कारण मुलं खूप घाई करत होती खायला केक. आणि पलीकडच्या साईडलासुद्धा बघा, तुम्हाला दिसत असेल रुद्र पलीकडच्या साईडने ओढत होता काही ना काही, असं चालूच होतं. सगळ्यांचीच खूप घाई होती. तर मग पटकन तिने ऑक्शन करून घेतलं आणि म्हटलं की आता त्यानंतर लगेच केक कटिंग करूया जेणेकरून यांना खायला केक देता येईल. आणि आमच्या टियाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर तिला एवढा केक प्रचंड आवडतो आणि कुठलंही कोणाचंही काहीही सेलिब्रेशन असो तिला नेहमी वाटते की तिनेच केक कट करावा. तिच्या इव्हन फ्रेंड्स जरी असेल तरी तिला तसंच वाटतं. तर इथे ती रडत होती आणि बऱ्याच वेळेला म्हणजे पहिल्या ॲनिव्हर्सरीपासून टिया नेहमीच सोबत आहे, त्यामुळे म्हटलं यावेळेस आमच्या दोघांना टिया करू दे. प्रत्येक वेळेला टिया मांडीवरच असते, बर्थडे असो ॲनिव्हर्सरी असो काही असो. यावेळेस मग फर्स्ट टाईम तिला रडवून का होईना पण आम्ही दोघांनीच केक कट केला आहे आणि तिने केक कट नाही केला म्हणून ती इथे थोडीशी रडत होती.
त्यानंतर मग आम्ही एकमेकांना केक भरवला आणि परत मग तिला म्हटलं की ये तुझ्यासाठी परत आपण केक कटिंग करूया. आणि मग तिला इथे बोलवलं, जेव्हा तिला मांडीवर घेतलं, तिच्या हाताने केक कटिंग करायचं म्हटलं, तेव्हा ती खुश झाली. असं असतं लहान मुलांचं, त्यांच्या मूडप्रमाणे सगळ्याच त्यांच्याच गोष्टी ऐकाव्या लागतात. आणि त्यानंतर जेव्हा तिने केक कटिंग केला, तेव्हा आम्ही हॅपी बर्थडे म्हणून परत एकदा तिचा बर्थडे सेलिब्रेट केल्यासारखं तिलासुद्धा वाटलं. तर अशा प्रकारे आमचं सगळं जे काही आहे ते ॲनिव्हर्सरीचं पूर्ण असं सेलिब्रेशन झालेलं आहे. ॲनिव्हर्सरी झाली, बर्थडे झाला, सगळेच जे काही आहे ते एवढा सगळा गोंधळ करून पण फायनली मस्त असं झालं. तर ह्या दोघींचं चालू होतं परत एकमेकींना केक भरवणं. आणि त्यानंतर मग काही आम्ही छान छान असे मस्त असे फोटोज काढले आणि छान वाटलं. पण ती पण आली होती बहीण, त्यामुळे सगळ्या मुलांचा वगैरे गोंधळ. आणि नंतर आम्ही सगळ्यांनीच केक खाल्ला आणि फायनली मग नंतर आम्ही काही रील्ससाठी व्हिडिओसुद्धा बनवले, शॉर्ट्ससाठीसुद्धा बनवले. तर तुम्ही चॅनलवरती कनेक्ट नसाल तर चॅनलला कनेक्टेड राहा, जेणेकरून तुम्हाला पण असे छान छान फोटोज आणि व्हिडिओज आमचे पाहायला मिळतील, रील्ससुद्धा. तर इथे आम्ही असं कधी पण काही करत असेल तर नेहमीच टिया मध्ये येते, जसं की आता इथेसुद्धा मध्ये आलेली आहे. तिला प्रत्येक वेळेला वाटतं की तिला घ्यावं. असंच असतं जेव्हा आपल्याला एखादं मूल होतं की त्यानंतर आपला भरपूर असा वेळ मुलांमध्येच जातो, एकमेकांना तेवढा वेळ देता येत नाही.